नमस्कार, मी स्नेहल चोपडे शौर्य मराठीच्या सुपर फास्ट बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करते. पाहूया आजचे सुपर फास्ट बातमीपत्र. जंगलात चरायला घेऊन गेलेल्या रेड्याने हल्ला करून मालकालाच ठार केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी जवळील मेरुण शिवारातील गायरान जंगलात घडली. गणेश विठ्ठल पवार असे ठार झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी MIDC पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून इटारसीवरून भुसावळला येणारी गाडी क्रमांक 51158 रावेरला लवकर यावी, तसंच ही गाडी भुसावळला पोहोचल्यानंतरच सुरत पॅसेंजरला सोडण्याची ऍडजस्टमेंट करावी यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वेचे अधिकारी ADRM मनोज सिन्हा, वरिष्ठ परिसंचालन प्रबंधक डॉक्टर स्वप्नील नीला यांच्यासोबत चर्चा करून कुठल्याही परिस्थितीत चाकरमानाची व अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांची सोय करावी अशी मागणी केली. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं देशवासियांना अनेक आश्वासनं दिली होती. यातील एक आश्वासन गंगा नदीच्या स्वच्छतेचं होतं. मात्र 2019 निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन टेपली असतानाही गंगा नदी स्वच्छ झालेली नाही. वर्ल्ड वाईल्ड फंडच्या अहवालानुसार गंगा ही जगातील सर्वात संकटग्रस्त नद्यांपैकी एक आहे. प्रदूषणामुळे गंगा नदीची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. गंगा नदीच्या भागातून वा तेथ्या भागातील बहुतांश ठिकाणी शौचालयाची स्थिती दयनीय आहे. अनेक ठिकाणी लोक उघड्यावर स्वच्छात जातात, त्यामुळे ही नदी आता भरपूर मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. आम्ही परदेशातही तिरंगा फडकवू असं काही दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याचे गुरुजी रवी शास्त्री म्हणाले होते. एक अहंकार त्यांच्या या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत होता. देहबोली तशीच होती, पण अखेर त्यांच्या अहंकाराची हंडी इंग्लंडमध्ये फुटलीच. यापूर्वी ती दक्षिण आफ्रिकेतही फुटली होती. यावर आम्हाला सराव करायला संधी मिळाली नाही असं म्हणत त्यांनी या सबबीचा जोरावर त्यांनी पळवाट काढली होती. दादरच्या चैत्यभूमीजवळील इंदू मिलच्या जागेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याच्या कामास गती मिळू लागले असून अनेक वर्षांपासून स्मारकाचे काम प्रतीक्षित होते. मात्र स्मारकासाठी बरीच आंदोलने झाल्यानंतर अखेर स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारनं प्रसिद्ध मूर्तिकार पद्मश्री राम सुतार यांच्यावर सोपवली आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनने बोरिवली मधील दहीहंडीला नुकतीच आपली उपस्थिती लावली. ही दहीहंडी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केली होती. रवीनाने तेथे जाऊन गोविंदांचा उत्साह वाढवला. यावेळी तिने अखियो से गोलीमार या गाण्यावर ताल धरला. तसंच तिने हा सण तिचा खूप आवडता असल्याचे तिथे आवर्जून सांगितले. तसंच यावेळी तिने काही प्रसार माध्यमांशी मराठीत देखील संवाद साधला. भडगाव शहरातील 2 दुचाकी चोरट्यांचा एका अल्पविनास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी चोरी केलेल्या 7 दुचाकी काढून दिल्या आहेत. शफी खा, अनवर खा आणि भूषण शिंदे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तपासात आणखी काही दुचाकी हस्तगत होण्याची शक्यता आहे. या कारवाईत 2 स्प्लेंडर, 2 फॅशन प्रो, 1 सिटी 100, 1 बजाज 4S, 1 प्लॅटिना अशी एकूण 7 वाहने मिळाली असून या प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी नक्षली संघटनेशी संबंध असल्याच्या संशयाने मागील आठवड्यात 5 जणांना अटक केली होती. पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी या कारवाईचे समर्थन देखील केले. दरम्यान पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून उच्च न्यायालयाने पोलिसांना चांगलेच फटकारले आहे. प्रकरण न्याय प्रवृष्ट असताना पत्रकार परिषद का घेतली असा सवाल मुंबई हायकोर्टानं विचारला आहे. पुण्यामध्ये दहीहंडीचे बॅनर लावण्यावरून झालेल्या वादात 5 जणांनी तलवारीने वार करत एका 24 वर्षीय दुकानदाराची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून आंबेगाव खुर्द येथे एका तरुणाने दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून दुचाकी जाळल्याची घटना घडली. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पाहत राहा शौर्य मराठी, आपले चॅनल आपल्यासाठी. नमस्कार.